चार राज्यात प्रसिद्ध असणारा विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरती असणारा पैनगंगा नदीवरती असलेला सहस्रकुंड धबधबा ओसांडून वाहतोय। पर्यटकांची यावेळी धबधबा पाहण्यासाठी तोबा गर्दी होती। यावेळी चुमॉन न्यूजचे प्रतिनिधी लखन जाधव यांनी या संदर्भातील आढावा घेतलाय, तेव्हा थेट पाहूयात हा आढावा। नमस्कार, महाराष्ट्र, मी लखन जाधव। आज मी सहस्रकुंड धबधबावर आलेलो। सहस्रकुंड धबधबा हा मागील 5-6 दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सहस्रकुंड धबधबा हा ओसंडून वाहत आहे। सहस्रकुंड धबधबा हा चार राज्यांपर्यंत प्रसिद्ध आहे। सहस्रकुंड पर्यटकाकडे खास करून पर्यटकांची गर्दी ही पावसाळ्यात फार मोठ्या प्रमाणात येतं। सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी दूरदूर पर्यटकांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी येत असतात। सहस्रकुंड धबधबा हा आपण पाहतो तर जवळपास हा मागील काही दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सहस्रकुंड धबधबा हा सध्या ओसंडून वाहताना दिसत आहे। सहस्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदीवर असलेला एक चार राज्यांपैकी असलेला पर्यटन स्थळ आहे। हा पर्यटन पाहण्याचा यासाठी